दोन दिवसांनी विधानसभा निवडणूक पार पडेल, त्यानंतर निकालही लागतील. त्यानिमित्ताने सध्या राज्यात विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांच्या प्रचार सभांना वेग आले. विविध मुद्द्यांमुळे या प्रचार सभा गाजत आहेत. एकमेकांवर टीका टिप्पणी करणं, एकमेकांची उणीधुणी काढणं अशा बऱ्याच विषयांमुळे या प्रचार सभा चर्चेचा विषय ठरत आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या दोन वेगवेगळ्या प्रचार सभा एकाच मुद्द्यामुळे चर्चेत आल्या आहेत. हा विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी आणि शरद पवार यांनी आपापल्या सभांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. याबद्दलचे व्हिडिओही व्हायरल झाले. त्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी सभा घेण्यासाठी मैदानात उतरल्या. त्यांच्या एका सभेत त्यांनी महाराजांबद्दल एक वक्तव्य केलं. आम्ही कधीही महाराजांचा अपमान केला नसल्याचं त्या म्हणाल्या. त्यामुळे हा विषय पुन्हा एकदा उफाळून आला. आता मवियाच्या नेत्यांच्या सभेत नेमकं काय घडलं, प्रियंका गांधी काय म्हणाल्या आणि आघाडीच्या नेत्यांच्या वागणुकीतून वारंवार महाराजांचा अवमान होतोय का, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे अविनाश सूर्यवंशी. राज्यभरात निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. भाजप आणि काँग्रेसचे मोठे नेते महाराष्ट्रात प्रचार करण्यासाठी मैदानात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी यांच्या प्रचार सभा सुरू आहेत. अशाच एका सभेत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते. या सभेत खासदार वर्षा गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती खरगेंच्या हातात दिली आणि तेव्हाच राहुल गांधींनाही ती मूर्ती घेण्यासाठी सूचना केली. मात्र राहुल गांधी याकडे परस्पर दुर्लक्ष करताना दिसले. त्याआधी मुंबईतील एका सभेत राहुल गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हार घालणं टाळलं. भाजपकडून याबद्दलचा एक व्हिडिओही शेअर करण्यात आला होता. याशिवाय अशाच एका घटनेच्या संदर्भातील शरद पवारांचाही एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. शरद पवार इचलकरंजी इथे प्रचार सभेसाठी गेले असता त्यांना दोनदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालण्यास विनंती करण्यात आली. मात्र ते जागेवरून उठले नाहीत, त्यामुळे त्यांनी महाराजांचा अवमान केल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकू लागल्या. दुसरी गोष्ट म्हणजे एकीकडे काँग्रेसने उबाठा गटासोबत युती केली आणि राज्यात महाविकास आघाडी स्थापन केली. या युतीनंतर उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख करायलाही विसरले. मात्र बाळासाहेबांची सार्वजनिकरित्या प्रशंसा करताना त्याच काँग्रेसचा हात आखडता असल्याचं पाहायला मिळतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी एका सभेतून राहुल गांधींना आव्हान दिलं होतं. राहुल गांधींनी सार्वजनिकरित्या बाळासाहेब ठाकरेंची प्रशंसा करावी असं ते आव्हान होतं. त्यानंतर शिर्डी येथे प्रियंका गांधींची सभा पार पडली. यावेळी त्या म्हणाल्या की मोदीजी वारंवार माझ्या भावाला उद्देशून बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतात. मी राहुलजींची बहीण आहे. मोदीजी बाळासाहेब ठाकरेंचं नाव ऐकून घ्या. आमची विचारधारा आणि आमचे राजकीय विचार वेगळे होते हे मला मान्य आहे, पण बाळासाहेब ठाकरे, राहुल गांधी किंवा काँग्रेसचा कोणताही नेता छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणार नाही असं त्या म्हणाल्या. त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जाहीर सभांमध्ये घडलेली ही कृती आणि दुसरीकडे प्रियंका गांधींचे हे वक्तव्य पाहता नेमका कुणावर किती विश्वास ठेवावा असा प्रश्न निर्माण होतोय. उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत केलेल्या युतीमुळे सच्चा शिवसैनिक त्यांच्यापासून दुरावला. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलण्याचे आव्हान देऊन एक प्रकारे शिवसैनिकांच्या मनातील खदखदच बाहेर आणली. त्यामुळेच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रियंका गांधींनी पुढाकार घेत त्यांचं हे आव्हान पूर्ण केलं. राहुल गांधी मात्र अजूनही मोदींचं हे आव्हान स्वीकारताना दिसले नाही. या सगळ्यामुळे साहजिकच काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून वारंवार महाराजांचा अपमान होतोय का असा प्रश्न पडतोय. शिवाय अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्या मनात खरंच आस्था शिल्लक राहिली आहे का, की फक्त राजकारणापुरता त्यांच्या नावाचा वापर करण्यात येतोय, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.